या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी या उपक्रमांतर्गत सोलापुरात सोशल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढत सर्वांचे लक्ष वेधले। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी हा उपक्रम राबवण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाली होती। त्या अंतर्गत सोमवारी सकाळी सोशल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी किडवाई चौक, विजापूर वेस, भारतीय चौक, जोड बसवन्ना चौक, तेलंगी पाछापेठ, जेल रोड पोलीस स्टेशन मार्गे बहारदार रॅली काढली। हजारो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची स्वीकृती, देशाची प्रगती व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घरोघरी आणा, बेकारी हटवा असे विविध घोषणा असलेले पोस्टर्स घेऊन विद्यार्थी हे रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी सोशल कॉलेजच्या समोर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ रजनीश कामत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्राध्यापक डॉ गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, डीन वसंत कोठे, सोशल कॉलेजचे प्राचार्य एजी तांबोळी, डॉ एस व्ही शिंदे हिरेमठ, प्राध्यापक जैनुद्दीन पटेल, प्राध्यापक जैनुद्दीन मुल्ला गदवाल व सोशल कॉलेजचे शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते। यावेळी बातमीचे वृत्त संकलन केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। 520 याला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। आज आरंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ यांनी एनईपी घरोघरी हा उपक्रम सुरुवात केलेला आहे आणि या उपक्रमाची सुरुवात आज सोशल सायन्स सोशल कॉलेज या कॉलेज मार्फत होत आहे। त्याचा मला खूप आनंद होत आहे कारण एनईपीमुळं शैक्षणिक आमूलाग्र बदल होत आहेत आणि या आमूलाग्र बदलाची नांदी ही आज आपल्याला इथे दिसते आहे आणि ह्या जो बदल आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल कॉलेजनं जी मुलांची रॅली काढलेली आहे, मुलींच्या मुली पण बहुसंख्येने आहेत, त्याबद्दल मी कॉलेजचं अभिनंदन करतो आणि यदी मी घरोघरी जाईल याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। सर्वांना शुभेच्छा। सर, या रॅली धोरण काय रॅली काढण्याचं? राष्ट्रीय जे शैक्षणिक धोरण आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टीची माहिती व्हावी आणि या संदर्भात गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल ते प्रयत्न करत आहेत आणि 24 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 29 तारखेपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सप्ताह जो आहे तो सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज रॅली जी आहे सोशल कॉलेजनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात समाजातले जे काही वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना याची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना याच्या संदर्भात ती पूर्ण माहिती व्हावी या हेतूनं हे जे काय रॅलीचं जे आहे नियोजन हे करण्यात आलेलं आहे आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक जे काही बदल आहेत ते बदल होणार आहेत त्याचीसुद्धा माहिती जी आहे ती पालकवर्ग असेल किंवा समाज असेल किंवा विद्यार्थी असेल यांना व्हावी या हेतूनं ह्या सगळ्या सप्ताहाचं नियोजन जे आहे ते करण्यात येत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरनेसुद्धा या सप्ताहाचं नियोजन जे आहे ते वेगळ्या स्तरावर करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामध्ये रॅली असेल, पोस्टर प्रदर्शन असतील किंवा मालक मेळावे असतील, न्यू एज्युकेशन पॉलिसी यात्रा एनईपी यात्रा जी आहे ती उद्यापासून सुरू होत आहे, 30 गावांमध्ये जाणार आहे। अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं जे काही नियोजन जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ते केलेलं आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आहे। आणि सर, सगळं महाविद्यालयाला हे आदेश लागू आहे का? हो, आम्ही 4-5 दिवसापूर्वीच संपूर्ण सगळ्या महाविद्यालयांना जे आपल्या संलग्नित महाविद्यालय आहेत त्यांना स्वतंत्रपणे पत्र पाठवून ते त्या महाविद्यालयामध्ये हे साधो सप्ताह जो साजरा करण्यासंदर्भात जे आदेश जे आहेत ते पारित केलेले आहेत, त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे तो विद्यापीठाला येईल आणि विभागीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। राष्ट्रीय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना किती उपयुक्त आहे किंवा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कसा बदल होणार आहे याची जाणीव निर्माण व्हावी म्हणून ही रॅली काढण्यात आलेली आहे। ही रॅलीमुळे या शैक्षणिक धोरणा हे एनईपी घरोघरी जाईल अशी एक आशा वाटते।
आणि विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावं, ते उद्याच्या शिक्षण घेतल्यानंतर उद्याच्या काळामध्ये ते बेकार राहू नये, अशा प्रकारचा विचार या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे सूचित केलेला आहे असे मला वाटतं. धन्यवाद. ही रॅली कुठून स्टार्ट झाली सर? ही रॅली सोशल महाविद्यालयातून ही रॅली निघून ही विजयपूर वेस, भारती चौक, दोर बसवणा चौक अशा या परिसरातून ही रॅली पुन्हा महाविद्यालयाला परती. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जाते. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.